नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूजच्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। तासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील सर्व्हिस रोड झाल्या अखेरीस, महामार्गावरील वाहतूक सुरू करू देणार नाही खासदार सुनील तटकरे। तर पोलादपूर येथील पोलादपूरकरांचा पादचारी पथ पूर्ण करा, राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला दिले आदेश। तर वहूर येथील दर्ग्यासंदर्भात कायदेशीर बाबी पडताळणी करून दर्गा हटवायचे की नाही हे ठरवले जाईल, खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन। तर 2022 तमाम कोकणवासीय चारपदरी रस्त्यावरून सुखकर प्रवास करतील, खासदार सुनील तटकरे यांनी दिले आश्वासन। खासदार सुनील तटकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करून घातला अनेक मुद्द्यांना हात। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील इंदापूर ते कशेडी दरम्यानच्या मार्गाचे काम वेगाने सुरू असून, महाड तालुक्यातील दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व उत्तरेकडील बाजूस असणाऱ्या वाड्या याकडे जाण्यासाठी सर्व्हिस रोड नसल्याने या वाडी वस्तीवरील जनता व प्राथमिक आरोग्य केंद्रात येणारे रुग्ण यांची गैरसोय होणार आहे। दासगाव ग्रामस्थांच्या वतीने ही बाब खासदार सुनील तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आज सकाळी या ठिकाणी खासदार तटकरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व स्थानिक ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी सर्व्हिस रोड करण्यात यावा असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देत, जोपर्यंत हा सर्व्हिस रोड तयार होणार नाही तोपर्यंत महामार्गावरील वाहतूक सुरू करून देणार नाही असा इशाराही तटकरे यांनी दिला। पोलादपूर शहरातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंडरपास रस्त्यामुळे सर्व्हिस रोडला पादचारी पथ पुरेसा रुंद उभारण्याची गरज असून, यंदा तुलसीखिंड व आंबेत मापरल पूल वाहतुकीस बंद असल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील भूसंकलनामुळे कोकणाचे दळणवळण बंद होऊ शकत असल्याने तातडीची तसेच कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेऊन अभियंते व प्रशासनाने तातडीने कारवाई करावी असे निर्देश खासदार सुनील तटकरे यांनी प्रशासनाला दिले। यावेळी राष्ट्रीय महामार्ग अभियंता बांगर त्याचप्रमाणे प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड उपस्थित होत्या। एक असं की राष्ट्रीय महामार्गाचं इंदापूर ते थेट पणाले तळ कोकणातल्या शेवटपर्यंत राष्ट्रीय काम त्या ठिकाणी चालू होतं। विशेष करून माझ्या लोकसभा मतदारसंघाच्या हद्दीमध्ये अगदी मार्गापासून ते पलीकडे दासगावचे पी एस सी सेंटरकडे जाणारा बायपासचा रस्ता असेल येमुरलेला त्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो, त्यानंतर ओवरला थांबलो होतो, नडगावला थांबलेलो होतो, आता पोलादपूरलाही थांबणार आहे। तिथून कशेडी घाटामध्ये नेहमी लँडस्लाईड ज्या ठिकाणी होती तिथेही थांबणार आहे। मला असं वाटतं गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळेचा त्यांना मी दिलेल्या सूत्राप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केलेला। आज आता प्रत्यक्षात पणान त्या ठिकाणी व्हिजिट केल्याच्यानंतर लक्षामध्ये येऊ शकेल, परंतु हा राष्ट्रीय महामार्ग चार पदरी जो रस्ता आहे तो लवकरात लवकर कोकणवासियांना कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकेल याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो। खरं आहे की काम मोठं आहे, भरपूर आहे, त्याला काही कालावधी लागू शकेल, पण ते कालावधी लागत असताना स्थानिक नागरिकांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा ओरिजिनल कामाच्या स्कोपमध्ये नव्हत्या, त्या घेण्याच्या दृष्टीकोनातून त्यांना मी आज सूचित केलं, त्यांना सूचना दिल्या, त्यांना माझं खासदार यांना पत्र लागणार आहे ते मी त्या ठिकाणी देणार आहे, जेणेकरून या रस्त्यावरनं कोकणवासियांना सुखकरपणाने प्रवास करत असताना स्थानिकांना कुठली अडचण होणार नाही त्याची खबरदारी नक्कीच घेतली जाईल। आणि असा आमचा प्रयत्न आहे की पुढच्या वर्षीच्या अखेर म्हणजे 2022 मध्यास या रस्त्याचं पूर्णपणाने काम होऊन तमाम कोकणवासी या चार पदरी रस्त्यावर प्रवास करू शकतो। तर यावेळी खासदार तटकरे यांनी वहूर येथील दर्ग्याला देखील भेट दिली। हा दर्गा हटवण्यास स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असल्याने त्याबाबतची माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून तटकरे यांनी जाणून घेतली। हा दर्गा महामार्गाच्या मुख्य रस्त्यामध्ये येत नाही, त्या बाजूने गेला बायपास रोड मध्ये येतो का, त्यामुळे वाहतुकीला अडथळा होईल का आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या नियमांचे उल्लंघन होईल का, या सर्व बाबींची पडताळणी करून या दर्ग्याबाबत निर्णय घेतला जाईल असे तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले। यावेळी बोलत असताना खासदार सुनील तटकरे मुंबई गोवा मार्गाच्या येत्या 2022 मध्यवर्ती पूर्ण होऊन कोकणवासी पुढच्या वर्षी महामार्गावरून सुखकर प्रवास करतील असे आश्वासन देखील दिले आहे। राष्ट्रीय महामार्गावरती अनेक मंदिरं आली, मात्र ही मंदिरं आपण राष्ट्रीय महामार्गाने हटवली, मात्र आज जो आपण वहूर ठिकाणी जे एक दर्गा आहे हा दर्गा काही कारणास्तव तिथल्या नागरिकांचा विरोध होतोय, नेमकं काय भूमिका आहे सर आपली? एक असं आहे की राष्ट्रीय महामार्गाच्या आत येणारी कुठल्याही धर्मियांची प्रार्थना स्थळं असतील
तर ती काढली गेलीच पाहिजे, ती काढली गेलेली सुद्धा आहे आणि ती आपण पाठीमागच्या सगळ्या बाजूने जर का आपण प्रयत्न केला तर रस्त्यावरती ज्या ठिकाणी मंदिरं होती, ज्या ठिकाणी मशिदी होत्या, त्या सगळ्या त्या ठिकाणी हटवल्या गेलेल्या आहेत आणि चेंबूरला सुद्धा हटवल्या गेलेल्या आहेत. आता मौर या ठिकाणी जो थांबलो त्या ठिकाणी तो दर्गा आहे, त्याच्या पलीकडे चेंबुर्ली असेल, पलीकडे वडपाले असेल, लाखपाले असेल, या ठिकाणचे सर्व धार्मिक स्थळं हिंदू धर्मियांची असतील किंवा मुस्लिम बांधवांची असतील ती त्या त्या ठिकाणी हलवण्यात आलेली आहे. दर्गा अशा ठिकाणी की तो राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य रस्त्यामध्ये येत नाही, तो त्याच्या शेजारच्या जाणाऱ्या बायपासच्या रस्त्याच्या मध्ये येऊ शकतो. तर त्याच्यामध्ये आज आम्ही पाहणी केली की मुख्य रस्त्याला त्याचा कुठे अडथळा नाही, बायपास रस्ता होऊ शकतो, त्याची तांत्रिक तपासणी ते करत आहे आणि त्या संदर्भातला वाहतुकीला कुठलाही अडथळा होणार नाही, राष्ट्रीय महामार्गाच्या नियमांचं कुठलंही उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेऊन त्या संदर्भातला योग्य निर्णय त्या ठिकाणी होईल. रिपोर्ट तेज मराठी न्यूज रायगड.